आपल्या शहरातील नागरिक अगदी सुरक्षित राहावेत, त्यांना कोणत्याही विशेष कोरोनाची लागण होऊ नये यासाठी भद्रावती नगरपालिका नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वात काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून भद्रावती पालिकेने शहरातील सर्व वार्डाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्प्रे मशीन फवारणीकरिता खरेदी केली असून 22 एप्रिलपासून संपूर्ण शहराचे सॅनिटायझरिंग करण्यात आले आहेत. या फवारणी काळात नगराध्यक्ष अनिल धानोरकर हे स्वतः दररोज हजर राहून आपल्या देखरेखीत फवारणीचे काम करून घेत आहेत. 100 लिटर पाण्यात 1 लिटर सोडियम हायपोक्लोराईड मिश्रण निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जात आहेत. मागील 15 दिवसात शहरातील 13 प्रभागांपैकी 11 प्रभागात ही मोहीम राबविण्यात आली असून यात शहरातील मुख्य तथा अंतर्गत रस्ते, गल्लीबोळे, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ, शासकीय कार्यालय व शहरातील प्रत्येक वार्डाचा समावेश आहे. सन्माननीय अनिल भाऊ धानोरकर विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी रस्ते तथा सार्वजनिक ठिकाणं निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने नगर परिषदनी एक मशीन घेतलेली आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून पूर्ण शहरातली रोड, वार्ड, सार्वजनिक ठिकाणं हे सगळं निर्जंतुकीकरण करणे या दृष्टीने स्वतः नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वामध्ये नगर परिषदची पूर्ण टीम मोहीम राबवत आहे आणि स्वतः नगराध्यक्ष जातीने लक्ष देऊन त्या ठिकाणी रोज 5 ते 7-8 किलोमीटरपर्यंत स्वतः त्या मशीनसोबत राहून लोकांना कशा प्रकारचं या ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात येते आणि त्याचा काय उपयोग होईल आणि कशा प्रकारे लोकांनी याबाबत जागरूकता असली पाहिजे, प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, त्या दृष्टीने स्वतः ते त्या गाडीच्या समोर, स्प्रेईंग मशीनच्या समोर चालत लोकांना मार्गदर्शन करतात. मागील 2 महिन्यापासून भद्रावती नगरपालिकेचे जे स्तुतिप्रिय कार्यक्रम चालू आहे सॅनिटायझेशन करण्याचं, नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भद्रावती शहराचं स्वच्छ आणि निर्मळ साफ करण्याचा कार्यक्रम चालू आहे. हा खरंच कार्यक्रम स्तुतिप्रिय आहे. असा कार्यक्रम आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी नगरपालिकेमध्ये असे कार्यक्रम आजपर्यंत मी बघितले नाही. मी माझ्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला विनंती करील की भद्रावती नगरपालिकेचा हा आदर्श, हा कार्यक्रम पाहण्यासाठी जरूर यावा. कारण की भद्रावतीचे नगराध्यक्ष हे सातत्याने भद्रावतीच्या नगर परिषदेमध्ये जनतेसोबत वारंवार स्वच्छतेसाठी भेट घेऊन त्यांना कोविड या व्हायरससाठी लोकांना संबोधित करत असतात.